भीषण अपघातात पत्रकार हर्षल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू. धुळे शहरात एक भीषण अपघात घडला आहे. एका ट्रक चालकाने चारचाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाने पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई येथे कार्यरत असलेले पत्रकार हर्षल भदाने पाटील हे त्यांच्या गावी गेले होते. हर्षल पाटील हे गावावरून परत येत असताना धुळे तालुक्यातील गरताड गावाजवळ गतिरोधक पार करत असताना धुळे औरंगाबाद महामार्गावर समोर आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यावेळी हर्षल पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी ते ट्रकच्या मागील चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालक आणि त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि ट्रक चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांसहित सर्व मित्र परिवारांनी केली आहे. ही जी MH 18 2820 जी बॅलेनो आहे ती बोरकुंड या गावी जात होती. त्याच्यामध्ये हर्षल त्याचप्रमाणे सौरभ माळी आणि त्याचा एक मित्र असे हे वाहनातून जात होते बोरकुंडला. हर्षल माळी हे वाहन चालवत होता. समोर येणारा ट्रक हा ट्रक जो आहे इंदोरला चालला होता. त्याच्यामध्ये तो लोडेड ट्रक होता. आता प्राथमिक दृष्ट्या माहिती आपण मेडिकलचा हे केला असताना ट्रक ड्रायव्हर हा दारूच्या अंमलाखाली आहे असा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे. आपण ट्रक ड्रायव्हरला, त्याच्या क्लिनरला आणि ट्रकचा जो मालक आहे त्याला देखील आपण ताब्यात घेतलेला आहे. आज त्यांना कोर्टामध्ये सामील करण्यात येईल. त्याच्यामध्ये हर्षल भदानेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अपघातामध्ये आणि सौरभ माळी जो आहे हा देखील सिरियस आहे पण सध्या स्टेबल आहे असं समजत आहे. आणि तिसरा त्याचा हजार आहे तो ओके आहे. आपण गुन्हा दाखल करून आज त्यांना तात्काळ कोर्टासमोर हजर करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, धुळे.